या साप्ताहिकाचा आज उद्घाटन सोहळा आहे. त्यानिमित्ताने आपल्याला अनेक मान्यवर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. तसेच आजचे उत्सव मूर्ती तीनही बुवा जे आहेत ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चालू असलेला हा कोकण नव साप्ताहिकाचा शुभारंभ आणि अगदीच कोकण नवसाठी हे एक नवीन ही नवीन वाटचाल आहे आणि कोकण नवचे दर्शक साप्ताहिक कोकण नवला सुद्धा अगदी तसंच यश मिळवून देतील अशी आम्ही नक्कीच आशा बाळगतो. कोकण नवचे संचालक विकास गावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रस्तावन करावं. नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायकजी राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुलजी कासेकर, तसेच बापूसाहेब नाईक, दीपकजी परब आहेत, नागेंद्र परब आहेत, तसेच बुवा आहेत आपले तिन्ही, आणि बंड्या सावंत तसेच रुचिन राऊत आहेत. या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि राऊसाहेब आपण नासिर साहेब या निमित्ताने कोकण नऊने आणखी एक झेप घेतली आहे, म्हणजे जवळजवळ गेली 4.5 वर्ष कोकण नऊ हे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जर बघितलं तर संपूर्ण आज जी आपली जी आमची झेप घेतलेली आहे ती अगदी मुंबईपर्यंत झेप घेतलेली आहे. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने कोकण नऊ बघितलं जातं, त्याचबरोबर परदेशातून, म्हणजे मागची आमची जी डबलवारी झाली ती राऊसाहेब मला तुम्ही फोन केलेला अतुल कासेकर साहेबांनी पण बघितली, अगदी देशविदेशातूनही बघितली गेली. आणि आज या डबलबारीने जवळजवळ 2.5 लाखाहून अधिक दर्शक हे डबलबारी बघितलेली होती. आणि त्यानंतर अनेक दर्शकांनी विनंती केलेली होती की तुम्ही अशाच पद्धतीचा आणखी एक तिरंगी सामना घ्या, आणि त्यानुसार आम्ही समीर कदम असतील, पुजारी असतील किंवा अभिषेक शिरसाट असतील, हे आज तिरंगी डबलबारीचा सामना इथे पाहायला मिळणार आहे. मला या निमित्ताने राऊतसाहेब असतील किंवा कासेकर साहेब असतील तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की कोकण नावने ही सर्वात पहिली मोहीम सुरू केलेली होती. 12 जुलैला कोकण नावने पहिला दशावतारी कलावंतांचा एक इथेच याच बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे एक कार्यक्रम केलेला होता. आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी मीडिया या एकूणच बघितलं तर दशावतारी असतील, डबलबारी असतील किंवा अनेक लोककलेचे प्रयोग असेल ते इथे केलेले होते. आणि त्यामुळे जर बघितलं तर एकही कुठेतरी लोककलेला व्यासपीठ मिळालं. मी या सर्वांचं कौतुक करतोय की कोकण नावने जी उपक्रम हाती घेतला आणि त्याला इथे कुठेतरी सर्वांनी प्रतिसाद दिला आणि आज ही लोककला खऱ्या अर्थाने व्यासपीठावर येते. साहेब आम्ही जवळजवळ मला वाटतं गेल्या काही दिवसात 28 भजनं आम्ही दाखवली, त्याचबरोबर 8 कीर्तनं दाखवली, अनेक कार्यक्रम घेतले. आणि ज्यावेळी काल आमचा हा बापूसाहेब नायकांच्याच हॉलमध्ये जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा अनेक जण म्हणत होते की अशा पद्धतीची जी भजनं आहेत ती आणखी पुढे सुरूच ठेवा. तर माझी तुम्हाला विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सुद्धा यामध्ये पुढाकार घ्यावा आणि ही जी लोककला आहे ती पुढे चालवण्यासाठी आमच्या सोबत आपण सुद्धा आमच्यासोबत आलात तर आम्हाला आनंद होईल. आणि आज आम्ही सिंधू कोकण नावचे साप्ताहिकातमध्ये रूपांतर केलेलं आहे, तर याला सुद्धा दर्शकांनी आजपर्यंत जसं आमच्या पाठीशी जसे राहिले दर्शक तसंच पुढे सुद्धा राहावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो, इथेच थांबतो. त्याचप्रमाणे साप्ताहिक कोकण नावचे संपादक निलेश जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज खासदार विनायक राऊत, अतुल कासेकर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्या साप्ताहिकाचं अनावरण इथं झालं त्या साप्ताहिकाची कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी विकास गावकर सरांनी माझ्यावर सोपवलेली आहे. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सर्वांच्या सदिच्छेनं ही जबाबदारी पार पाडण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. या साप्ताहिकामध्ये आपण केवळ बातम्या देऊनच थांबणार नाही आहोत, तर आपले तरुणाईला याच्यामध्ये वाव असेल, तंत्रज्ञानाला याच्यामध्ये वाव असेल, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी वाव असेल, आणि ज्या काही आपल्या योजना आहेत त्या योजना आम्ही या साप्ताहिकामधून एक एक योजना दर आठवड्याला एक एक अशी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून या योजना तळागाळापर्यंत पोहोचतील. आणि जसा रसिकांनी आमच्या चॅनलला पाठिंबा दिला तसंच पाठिंबा
गणपति बाप्पा आशीर्वादाने या साप्ताहिकाला द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। नक्कीच गणेश चतुर्थीच्या या मुहूर्तावर आपण हा साप्ताहिकाचं जे आयोजन आहे साप्ताहिकाचं उद्घाटन आपण करतो आहे। तसेच कुठलाही उपक्रम हाती घ्यायचा असेल तर एक स्ट्रॉंग टीम लागते, त्याचमुळे आपले जे कोकणावचे ब्युरो आहेत ते देखील आपलं मनोबल व्यक्त करते। धन्यवाद दर्शको। एकूणच कोकण नावनं अगदी मागील महिनाभरात सुरू केलेला हा लोककलेचा महाजागर आहे। ह्या महाजागराच्या कार्यक्रमाचा आज श्रावण महिन्यातला समारोप आणि भाद्रपद मासाचं स्वागत अशा अनुषंगानं आजच्या तिरंगी वारीचा महामुकाबला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केला आहे। त्याचप्रमाणे कोकण नावच्या साप्ताहिकाचं आणि आरती संग्रहाचं प्रकाशन देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। एकूणच ह्या कार्यक्रमाचा जर चढता आले राऊत साहेब घासेकर साहेब आपण पाहिलं तर निश्चितच दर्शकांकडनं मिळणारा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हीच खऱ्या अर्थानं कोकणावची ताकद आहे असं आम्ही सर्व कोकणाव परिवार समजतो। पुन्हा एकदा जास्त वेळ न बोलता कारण मान्यवरांनाही आपल्याला ऐकायचं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तीन जे आपले दिग्गज भू आहेत तीन युवा भू आहेत या तिन्ही भुवांचं जे आपल्याला संपूर्ण भजन आहे आणि या भुवांमध्ये कशी कुरघोडी रंगते कशा पद्धतीनं हे बुवा भजनरूपी सेवा सर्व दर्शकांची करत आहेत हेही ऐकायचं आहे, त्यामुळे इथंच थांबतो आणि होकार पुन्हा एकदा पूजा। या वाते साईनाथ गावकर यांनी अतिशय छोट्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं। तसेच उद्योजक प्रसिद्ध उद्योजक दीपक परब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। आज जो मला ह्याचा प्रकाशनाचा सोहळा झाला त्यांच्या मी शुभेच्छा देतो आहे, कारण सर्व लोक पहिले प्रिंट मीडियाकडे जातात नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जातात। आपण एकमेवचं चॅनल आहे की प्रिंट मीडियापासून पब्लिश याच्यापासून इलेक्ट्रॉनिकपासून आपण पब्लिशकडे आले आहे, त्याच्या शुभेच्छा। आणि याचं तुम्ही दैनिकात रूपांतर करा अशा मी शुभेच्छा देतो। आणि भजनाबद्दल मी बोलणार नाही कारण माझे नुसते खासदारच नाही ते एक भजन सम्राट आमच्याबरोबर इथे आहेत। भजनं तुमची एवढी उत्कृष्ट सगळी होत आहेत की त्या दिवशी मी आमचा जो पंचासाहेबांचा अभंग आहे पंचरत्नाचा त्या सर्व भुवांना बघून मला वाटतं पंचरत्न आता ह्यांची सगळ्यांची नावं घ्यायची गेली तर दशरत्नसुद्धा पुरणार नाहीत, एवढे सगळे 101 भुवा आहेत, सगळे शेरा सवायशेर आहेत, सगळ्यांचं चांगलं आहे। आणि अशीच तुम्ही तुमची कला हे म्हणेल की कोकण नावने भुवांना चान्स नाही दिला आमच्यासारख्या दर्दी लोकांना चान्स दिला आहे, हे फार महत्त्वाचं आहे। कारण आम्ही रात्री 12 पर्यंत 1 पर्यंत बनतो। फक्त एकच विनंती करेन की ही कुठेतरी भजनं लवकर सुरू झाली पाहिजेत, त्यामुळे मुंबईत आम्हाला कमीत कमी 12 वाजता ऐकता येईल, रात्री 1-1 वाजतो। आणि कुठचा पण साहेब बोवा घेतला तर सगळ्यांचे बोवा 101 आहेत, कोण रागधारीत असेल कोण संगीतात असेल। आणि मी एक सुचवेन की जसे हे तुमच्या बाऱ्या होतात तसे प्रश्न तो ते का निघून गेले आहेत, पण कधी रंगीत बाऱ्यांचा तुम्ही सुद्धा ठेवा, बतावणी थोडी कमी करा, हे फार बतावणी जरा जास्त होते भजन कमी होते त्याच्यात हरिनाम होईल तर फार चांगलं होईल असं मला वाटतं। आणि परत एकदा शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। मी जिल्हा बँक संचालक तथा भाजप नेते अतुल घासेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं। माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायकजी राऊत साहेब यांचे त्यांना भजनातले दर्दी समजलं जातं असे उद्योजक आणि महाराष्ट्राचे अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये आता येऊन सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेले दीपक परबजी, माझे मित्र जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, पंड्या सावंत, बापूसाहेब नाईक व उपस्थित तिरंगी डबल वारीच्या ट्रिपल वारीसाठी तिरंगी वारीसाठी उपस्थित सर्व भजनी बुवा, विकासजी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की कोकणातल्या ज्या दोन लोककला आहेत दशावतार आणि भजन या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये या दोन्ही कलांना प्रोत्साहन देण्याचं काम कोकण नाऊच्या माध्यमातून करण्यात आलं। गेले 2 महिने तुमचे कार्यक्रम बघतो जागर लोककलेचा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने दशावतार असेल भजन असेल या दोन्ही कलांना तुम्ही तुमच्या माध्यमातून खूप चांगलं प्रोत्साहन मिळालं। खरं म्हणजे लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये खरी गरज होती दशावताराची आणि भजनाची, कारण लोकांची मानसिक स्थिती एवढी बिघडलेली होती अशा सगळ्या स्थितीमध्ये
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरुवात करून लोकांसाठी मोठा विरंगुळा झाला आणि मोठा आधार या मानसिकदृष्ट्या आधार या दोन्ही लोककलांमुळे सिंधुदुर्गातल्या जनतेला मिळाला. म्हणजे या निमित्ताने एकच विनंती खासदार साहेब आपल्याला आहे की आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भजनाला जी गावागावात परवानगी नाकारलेली आहे की किमान आमचे भजनी कलाकार आहेत, भजनी बुवा आहेत, त्यांना आपापल्या गावामध्ये सोशल डिस्टन्स ठेवून भजन करण्यासाठी परवानगी प्रशासनाने देण्याची आवश्यकता आहे. आपल्याही घरामध्ये सुद्धा दिवसातना किमान 15 ते 20 भजनं गणपतीच्या कालखंडात होत असतात आणि त्यामुळे त्याचा आनंद काय असतो आणि त्याचा उत्साह काय असतो हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते माझी विनंती की आपण सत्ताधारी पक्षाचे राज्यातले नेते आहात, त्यामुळे माझी विनंती आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही लोककला भजनकला आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चाकरमाने आणि जनतेच्या सोयीसाठी या गणपतीच्या कालखंडामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून लिमिटेड स्वरूपामध्ये गावातल्या गावात भजनाला परवानगी आपल्याकडनं मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा निलेशजी तुम्हाला शुभेच्छा. जे दीपकजींनी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स मीडियाकडनं परत प्रिंट मीडियाकडे तुम्ही गेलात, माझं म्हणणं की प्रिंट मीडियाचं ताकद तेवढीच आहे जेवढी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची आहे. आणि तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या की आता तुम्ही साप्ताहिक केलं आहे, या साप्ताहिकेचा ओंकार आपल्याला दैनिकामध्ये रूपांतर करायचं आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण या साप्ताहिकाचं लवकरात लवकर दैनिकामध्ये रूपांतर करू आणि जसं कोकण नावने नवीन पाईंडे या जिल्ह्यामध्ये पाडले की लोककलेला आधार दिला लॉकडाऊनमध्ये व्हर्च्युअल मीडिया व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म सगळ्या जनतेसाठी आज सगळ्या कलाकारांसाठी खुला केला असाच प्लॅटफॉर्म या साप्ताहिकाच्या निमित्ताने लोककलेला आणि जनतेला जनतेसाठी खुला अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. खासदार विनायकजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोबल व्यक्त करावं. मंगलमय असा आजच्या कार्यक्रमात आजच्या दिवशी उपस्थित असलेले माझे आदरणीय मित्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक माननीय अतुल पासेकरजी, त्यांचे आदरणीय बापूसाहेब, त्याचबरोबर सन्माननीय दीपक परबसाहेब, आमचे जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, इतर सर्वच उपस्थित तिन्ही मातब्बर बुवा आणि कोकणनावचे सर्व संचालक, माझे सहकारी मित्र विकास गावकर आणि उपस्थित सज्जन. विकास, खरंच कौतुक करायला पाहिजे. श्रावण महिन्याचा समारोप काल झाला, भाद्रपदाचा आज प्रारंभ होते. सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या या कालखंडामध्ये प्रत्येकासमोर एक दररोज नवीन नवीन प्रश्नचिन्ह उभे राहायचे आणि उत्तर तर नाहीत, आणि त्यामुळे प्रत्येक घटक पुढे नेमकं काय होणार, आपल्या जीवाचं काय होणार, किती वर्षापर्यंत हा कोरोना चालणार, कसं जगायचं, कसं राहायचं, अनेक अनेक प्रश्नांनी भेडसावणाऱ्या या कोरोनाच्या महामारीच्या कालखंडीमध्ये कलाकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. भजनी कलाकार म्हणा, दशावतारी कलाकार, खास करून आपल्या सिंधुदुर्गची हे जे एक वैशिष्ट्य आहे, एक ओळख आहे, आणि त्यामुळे ह्या दोन्ही वर्गांच्या समोरसुद्धा खूप मोठे प्रश्न निर्माण झाले होते. आणि खरंच आपल्याला कौतुक करायला पाहिजे. आपण पहिली सुरुवात म्हणजे कोरोनाने जसं आपल्याला काही धडा म्हणजे दहशत बसवली तशी आपल्यावर, तसं कोरोनाने आपल्याला काही शिकवलं सुद्धा आहे. म्हणजे कसं चालायचं, उद्या भविष्य आपल्याला कसं गाठायचं आहे, येणाऱ्या प्रत्येक कालखंडामध्ये भिवून न जाता संकट म्हणजे एक संधी साधून त्याचं संधीचं सोनं कसं करायचं हे खऱ्या अर्थाने कोरोनाने शिकवलं. आणि त्याचं अंमल तंतोतंत अंमल विकास तुम्ही तुमच्या कोकण नऊच्या चॅनलच्या माध्यमातून पहिली जो दशावतार आणि जो भजनावरच्या बारीला सुरुवात केली आणि कलाकारांना एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण झाला. कदाचित त्या कलाकारांनी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल. आपण देशातल्या अनेक राज्यातल्या मराठी आणि कोकणातल्या लोकांपर्यंत पोचू, किंबहुना तुमचा दशावतारसुद्धा, आपला दशावतारसुद्धा भारताच्या बाहेरच्या अनेक देशातल्या आपल्या कोकणी लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला फोन केला, का माझं मी नेहमी 12:30 नंतर फोन ऑन करून बघायचो आणि खूप कौतुक वाटलं. काही कल्पनातसुद्धा सुचण्याचं कारण कोरोना आहे.
त्यामुळे कोरोनाला दोष द्यायचा नाही, तर कोरोनाने आम्हाला शिकवलं आहे पुढे कसं चालायचं आहे, आणि त्यामुळे रडत न बसता त्याचं मार्ग सापडून देण्याचं काम तुम्ही पहिलं सुरू केलं, त्यानंतर आमचं सिंधुदुर्ग लाईव्ह असेल त्यांनी त्याची सुरुवात केली, आणि खास करून आपल्या ह्या उपक्रमाच्या पाठीशी बापू साहेब नाईकांसारखा एक दमदार माणूस, त्यांनी कोणतंही कारण न सांगता तुम्ही एवढं संपूर्ण त्यांना उभं करून दिलं बापू, त्यामुळे तुमचंसुद्धा खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि मगाशी दीपक परब साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की बतावणीपेक्षा एक प्रबोधन, आणि म्हणजे आता पूर्वीचे प्रश्नोत्तरं थोडे कमी झाले, वाचन थोडं कमी झाल्यामुळे, त्यामुळे अधिकाधिक लोकांना पसंती जी असते त्याची जाणीव करून तुम्ही हा म्हणजे 2020 तिरंगी असे जे आणलेले आहेत उपक्रम सुरू केलेले आहेत ते नक्की यशस्वी होतील. फक्त रसिकांची नस ओळखा आणि त्या अनुसरून तुम्हाला जे चांगलं चांगलं द्यायचं ते द्या, पण ते देत असताना त्या संतांच्या अभंगातून जे प्रबोधन करण्याचं जे व्रत संतांनी घेतलं होतं त्याला कुठेतरी फाटा देता कामा नये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे यावर्षी सुरू झालेली प्रथा पुढच्या अनेक अनेक वर्षापर्यंत सुरूच राहील, आणि ह्या दोन्ही कलांना एक भव्य दिव्य असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल याची मला खात्री आहे. माननीय अतुलजीने सांगितलं ते खरं आहे, गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर भजने आली, पण भजनाशिवाय गणपती राहूच शकत नाही, अर्थात काही बंधनं आहेत, काही लिखित आहेत, ICMR निर्देश आहेत, हूचे निर्देश आहेत, पण तरीसुद्धा हे सगळं सांभाळून येणाऱ्याकडे भजन कीर्तन वगैरे वगैरे जे आहे, आता TV दररोज सकाळचे चॅनलवर कीर्तनं असतात, 6 म्हणजे 4 धारकरी 1 पखवाजी 1 कारशेते करून कीर्तन करतात, त्या पद्धतीने सुद्धा ह्याला लिखित ऑर्डर कुठे मिळणार नाही, परंतु सगळ्यांनी सांभाळून घेऊन येणाऱ्याची पूजा अर्चा चालू ठेवण्याची आवश्यकता आहे. तिकडचं साप्ताहिकाची सुरुवात केलेली आहे, नक्कीच कोकणडाऊन जसं प्रेक्षकांना आवडलं आहे तसं साप्ताहिकसुद्धा वाचकांना नक्की आवडेल. तुमच्या भविष्याला मनापासून शुभेच्छा, तिन्ही भुवांनासुद्धा मनापासून शुभेच्छा. तुमच्या भजनाचे रंगत तर आम्हाला माहिती आहेत, तर आणि अशीच भविष्यकाळामध्ये तुमच्या हातून ही सेवा संगीत सेवा होत राहो ही इच्छा ठिकाणी व्यक्त करतो. गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब नाईकजी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. पुढे जाण्याआधी मी कोकणडाऊनचे आमचे पत्रकार कुणाल मांजरेकर आणि रामचंद्र कुडाळकर असं त्यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा इथे रंगमंचावरती यावं. आजचा हा बऱ्याच दिवसाचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित असतो. या उपस्थित राहण्याचं भाग्य कोकणडाऊनमुळेच मला मिळालं आहे, आणि त्याच्याचबरोबर आमच्या ह्या सभागृहाला अशा महान व्यक्तींचे पाय लागत आहेत, त्याच्यामुळे पुढच्या कार्यक्रमाला त्यांच्या पायाची जी धूळ पडली आहे त्याच्यातून पुढच्या कार्यक्रमांचे चांगले होत राहतील असं मी मानतो. आजचे बुवा जे आहेत त्यांच्या बरोबर मी पण एक लहानसा बुवाच आहे पूर्वीपासून, त्याच्यामुळे मला प्रचंड आवड आहे. सगळ्यांनी उत्तम प्रकारे भजनं करा, आणि फक्त वेळेच्या पुढच्या वेळी बोलावतील त्यावेळी वेळेचं भान ठेवून लोकांना बरोबर त्या टायमिंगला, मोबाईल 5:30 मी बघतोय ते काहीच दिसेना मला तसं होता का माने, त्याच्यामुळे कोकणडाऊनचं नाव खराब होता का माने ही दक्षता आम्ही घ्यायची आहे. कृपया राग धरू नका. धन्यवाद. कारण की हे प्रेक्षक जे ऐकत आहेत त्यांना पण कळलं पाहिजे हे कशामुळे वेळ लागतो. नमस्कार. धन्यवाद. आपण सुद्धा माझ्या दर्शन परत कधी देत चला. या सगळ्या बुवांना वगैरे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. कोकणडाऊनचे संचालक विकास गावकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अगदी वेळेत वेळ काढून रावसा तुम्ही उपस्थित राहिलात, म्हणजे मगाशी मला फोन केला आणि मला या कार्यक्रमाला यायचं आहे म्हणून साहेबांनी सांगितलं. तसेच अतुल कासेकर, म्हणजे या दोघांना बोलवण्याचा उद्देश असा होता की त्यांनी पहिल्यापासून अगदी सगळे कार्यक्रम आमचे बघितले आणि प्रत्येक कार्यक्रम बघितल्यानंतर मला फोन करून सांगितलं. तसंच दीपक परब साहेब आहेत, त्यांनी नागेंद्र परब असतील, या सगळ्यांनी कार्यक्रम आमचे प्रत्येक कार्यक्रम बघितला आणि हा कार्यक्रम बघितल्यानंतर आम्हाला एक दाद दिली, आणि तुम्ही जी दाद दिली त्याच्यामुळे आम्हाला आणखी काहीतरी करावं अशी उमेद येत गेली, आणि त्यामुळेच एवढी मोठं कार्यक्रम आम्ही करू शकलो. आज काल जसं रावसाहेब म्हणाले तसं श्रावणाची सांगता झाली आणि आज भाद्रपद सुरू झालं आहे.
खरं तर आम्हाला रावसाहेब अनेक लोकांकडून आता फोन येत आहेत की आमची पण भजनं दाखवा म्हणून, म्हणजे अगदी अगदी गावात गावातलं छोट्यात छोटं भजन सुद्धा आम्ही दाखवलं आणि अगदी सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ 25,000 लोकांनी ते बघितलं, म्हणजे लोकंसुद्धा बघत आहेत, म्हणजे हा आनंद. त्यामुळे एकूणच तुम्ही या कार्यक्रमाला अतुल कासेकर असतील, रावसाहेब तुम्ही असाल, नागेंद्र परब असतील, दीपक परब असतील, ऋषी राऊत असतील, हे सगळे उपस्थित राहिलेत आणि आता या बारीची वाट सगळेजण बघतायत. खरं तर उशीर झालाय मगाशी बापू नाईक म्हणाले तसं, हो थोडेसे म्हणजे जे भजनी बुवा होते तेच उशीर आल्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला, पण आता लवकरच म्हणजे अगदी काही वेळातच भजन सुरू होत आहे आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा. खूप खूप आभार. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानबंध व्हावं.